लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजप नेत्यांच्या डोक्यात सॉलिड हवा शिरली. महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याची नव्हे तर मुख्यमंत्री कोण होणार याची स्पर्धा आतापासूनच त्यांच्यात सुरू झाली. चार चार नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात घवघवीत यश मिळालं. मोदींचं सरकार दिल्लीत सत्तेवर आलं. आता महाराष्ट्रातही आपलंच सरकार येणार असा ठाम विश्वास भाजप नेत्यांना आहे. म्हणूनच की काय भाजपचे चार चार नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरले. आपणच या पदासाठी कसे योग्य आहोत हे दाखवण्यासाठी ते स्वतःला प्रोजेक्ट करू लागले. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस सध्या राज्यात भाजपचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सरकारचं नेतृत्व करण्याची संधीही आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांना वाटत असावा. दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असा नाराच त्यांच्या समर्थकांनी दिलाय. फेसबुक पेजवरूनही त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून विनोद तावडे यांनाही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडू लागलंय. स्वतःला प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांनी गेला महिनाभर राज्यात आपले स्वतंत्र दौरे सुरू केले. त्याशिवाय उद्योगपती आणि विविध घटकांशी त्यांनी संवाद सुरू केलाय. त्यांनाही फेसबुकवर मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे. विशेष म्हणजे तावडेंच्या फेसबुक पेजला देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लाईक आहेत. फडणवीस आणि तावडेंच्या तुलनेत विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे या स्पर्धेत काहीसे मागे पडले होते. हे लक्षात येताच खडसेंनीही गेल्या काही दिवसात स्वतःला प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. भाजपमध्ये मोठ्या नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचं जाहीर करून महत्वाचे निर्णय B4 वरून होतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री विजयकुमार गावित यांना त्यांनी भाजपात आणलं. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असावा हे बिंबवण्याचा खडसेंचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे या आक्रमकपणे पुढे आल्या. ओबीसींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या मुंडेंची जागा आता पंकजा यांनी घेतली आहे. त्याची चुळूक धनगर आरक्षण आंदोलनात दिसून आली. संघर्ष यात्रेच्या निमित्तानं पंकजा यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावले होते. महाराष्ट्राचं नेतृत्व महिलेनं करायला हवं असं पंकजा मुंडेंना वाटतंय. राज्याचं नेतृत्व एखाद्या महिलेकडे यावं याच्याविषयी माझं दुमत असायचं कारण नाही. पण मी मला ती महिला म्हणून पोर्ट्रे करते असं अजिबात नाही. पण महिलेने राज्याचं नेतृत्व कधी ना कधी करावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. राज्यातील नेत्यांसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बनावं असं अनेकांना वाटतं. आपल्याला राज्यात परत येण्याची इच्छा नाही असं गडकरी सांगत असले तरी निवडणूक निकालानंतर संधी मिळाली तर ते राज्याचं नेतृत्व स्वीकारतील असं त्यांचे समर्थक सांगतात. बाजारात तुरीयांनी भटभटणीला मारी अशी अवस्था सध्या भाजपमध्ये आहे. सत्ता दूरच परंतु भाजपच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी तीव्र स्पर्धा आणि संघर्षही सुरू झालाय. या संघर्षामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दुरावा वाढू लागलाय आणि हा दुरावा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी त्रासदायक आणि तापदायकही ठरू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.